Hey guys, good morning. पुणे का स्वागत है तुमका आपल्या चॅनल वर. त्याचं नाव आहे बंड व्हील्स. 9:30 वाजले आहेत आणि आपण बेलापूर मागे सोडून आता चाललो आहेत पनवेलच्या दिशेने आणि ऑलमोस्ट 46.1 किलोमीटर जर्नी आपण आज कंप्लीट केली आहे. ॲक्च्युली आज सकाळी मी पुन्हा एकदा गोंडेश्वर जे मंदिर जे आपलं मागच्या ब्लॉगमध्ये अपूर्ण राहिलेलं ते मी आज कवर करणार होतो पुन्हा एकदा. पण अचानक काल रात्री फोन आला सरांचा की यार चल राईडला करून आपण तेसुद्धा येणार आहेत करून. सो अचानकपणे आपण आज मोरबे डॅमला त्याचा प्लॅन बनवला. तर चला पुढे जाऊन तुमची आणि त्यांची भेट करूनच येतो मी. पण त्याआधी आपण ही जी इकडे ट्रॅफिक लागली आहे खारघरला ती स्किप करूया फटाफट. सो चला पुढे भेटूयात आपण. आत्ता कुठे आपल्याला भेटला आहे मोकळा रस्ता कलंबोलीवर ना पनवेलच्या दिशेने जाताना. नाहीतर त्याआधी खरंच वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आणि कळंबोलीपर्यंत एवढी ट्रॅफिक होती ना शपथ. म्हणजे अक्षरशः वळतागळेल यार गाडी चालवून आणि असं प्लस दाबून दाबून यार. सो ऑलमोस्ट 10 वाजले आहेत आणि 60 किलोमीटरची राईड आपण आतापर्यंत कंप्लीट केली आहे. येऊन पोचलो आहे पनवेल शहरामध्ये. सिटीमध्ये असताना एवढं आपल्याला जाणवलं नाही पण आता खरंच थोडंफार हवेमध्ये गारवा जाणवतो आहे. आणि आय डोंट नो हे धुकं आहे की पॉल्युशन आहे. ओ तेरी भेंडी इधर भी ट्रॅफिक यार शे. ठीक आहे यार इथे थोडं आपण थांबू असं पण सुसू ब्रेक आणि ब्रेकफास्टसाठी. A few moments later. So guys, पनवेलला श्रीदत्त स्नॅक्स कॉर्नरमध्ये आपण केला आहे नाश्ता आणि थोडासा पेटपूजा झालेली आहे. सो चला पुढच्या प्रवासाला आपण सुरुवात करू. स्वतः आपण इथून ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस वे पकडून चौक स्थानकापर्यंत जाणार आहोत मोरबे डॅमला जाण्यासाठी. चला. सो हे आहेत आमचे सर आणि मागे माझा कलीग आहे जॉबरचा किरण. सो गाईज इथून आहे चौक फक्त 5 किलोमीटरवर आणि तिथून आपल्याला एक छोटासा कट लागेल आपल्या लेफ्ट हँड साईडला. सो आपण तिथून घेणार आहोत लेफ्ट. 3 वर्ष आधी मी इथे आलेलो मोरबे डॅमला पण कॅम्पिंगसाठी आलेलो. जो आपल्याबरोबर राईडला होता बघा इगतपूरच्या राईडला अमृत नावाचा. सो त्यांनी ती अरेंज केलेली कॅम्पिंग. सो आपण त्याच्यावर तेव्हा कॅम्पिंग केलेली पण एवढा भन्नाट एक्सपिरियन्स होता ना मित्रांनो म्हणजे खरंच शब्द तुम्हाला काही सांगू शकत नाही मी. सो बघूया माझासुद्धा प्लॅन चालू आहे टेंट घ्यायचा एक आणि त्यानंतर निघायचं आपलं सोलो आणि कॅम्पिंग वगैरे करून दुसरी सकाळी रिटर्न घरी. या संदर्भात पुढे तुम्हाला ब्लॉग्स बघायला भेटतील. पण एक बोलायचं झालं तर खरंच पावण्यापेक्षासुद्धा ना इथे जी कॅम्पिंगवर जी मजा आली ना म्हणजे खरंच नेक्स्ट लेवल होती हा नेक्स्ट लेवल खरंच. आणि एवढं लांब ज्याची गरजसुद्धा नाही पावनाले किंवा नाशिक साईडला आहे ते आठवत नाही आता मला नाव विसरतो मी. हां भंडारदरा एवढं लांब जायची गरजसुद्धा नाही आहे. खरंच एकदम मस्त लेक आहे हा कॅम्पिंगसाठी सॉरी डॅम आहे. सो एकदम मस्त डॅम आहे कॅम्पिंगसाठी. हां पहा हा तो कट आहे छोटासा. सो आपण मोरबेला जाण्यासाठी इथूनच लेफ्ट घेऊन पुढे जाणार आहोत. मित्रांनो इथल्या गावकऱ्यांशी जर तुम्ही संदर्भ साधला तर
तुमच्या जेवणाची सुद्धा सोय होऊ शकते आणि घरगुती जेवण शेवटी घरगुती जेवणच असतं. सो म्हणजे थोड्याफार माफक दरात थोडेफार पैसे वगैरे देऊन असं आणि थोडं साहित्य देऊन तुम्ही त्यांच्याकडून जेवण बनवून घेऊ शकतात. सो जेवणाची तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही इथे कॅम्पिंग करत असाल तर. सो तो पहा समोर तिथे मोरबे धरण तुम्हाला दिसत असेल. आम्ही जे कॅम्पिंगसाठी थांबले होते या धरणाच्या त्या पलीकडे होतं. सो तिथून आता रस्ता मला माहीत नाही आहे. ऑब्व्हियसली पावसाळा संपून खूप महिने उलटले त्यामुळे सर्व तुम्हाला सुकलेलं दिसत असेल. पण खरं जी पावसामध्ये जी इथे येण्याची मजा आहे ना, म्हणजे संपूर्ण हिरवगार परिसर झालेला असतो हा आणि एक मस्त वेगळीच धुंद असते अशी. सो जायचं कुठून माहिती नाही मला. कुठून जायचं ना आता मोरबे मोरबे. हा जो रस्ता आहे बऱ्यापैकी ठीक आहे, एवढा सुद्धा वाईट नाही आहे. पण पुढे जाऊन आपल्याला ऑफ रोडिंग करावी लागेल. कारण की पुढे एकदम पायवाटसारखीच रस्ता आहे, पायवाटेसारखा. सो मित्रांनो शक्यतो आपण अशा ठिकाणी थांबू जिथून आपल्याला पाण्यापर्यंत इझिली पोहोचता येईल. यार प्लेस एक नंबर आहे यार, एक नंबर. सो गाईज रेनी सीझनमध्ये आल्यावर बऱ्यापैकी तुम्हाला इथे गवत वाढलेलं दिसेल उंच आणि खूप हिरवळ असते खूप. पण आता सर्व गवत वगैरे सर्व सुकून गेलं आणि बऱ्यापैकी या लोकांनी इकडे गवत झालं आहे या साईडला. रिवर इकडे मस्त मजा येते माहिती का. आणि लांब पण नाही ना आपल्या इकडून जवळ जा, पावना वगैरे एवढा पण लांब जायची गरज नाही. एक नंबर प्लेस आहे यार माझ्या मागे बघा खरंच. एक सेकंड कशी वाटली प्लेस. सो गाइस या इथे तुम्हाला हा बघा हा बघा हा इरशाळगडचा हा किल्ला आहे इथे आणि या साईडला इथे सोंडाईचा किल्ला. पण यार एकदम अमेझिंग प्लेस आहे यार खरंच. आणि एक गोष्ट म्हणजे आम्हाला पाण्यापर्यंत इथे यायला भेटलं, नाहीतर खूप सारे मी व्लॉग बघितले आतापर्यंत त्यांना अशी जागा नाही भेटली पाण्यापर्यंत यायला. सो इथे एक झाड आणि मस्त सावली वगैरे भेटली आम्हाला. यांच्यामुळे आज आपण इथे आलो आहे. ॲक्च्युली माझा प्लॅन होता गोंडेश्वरला जायचा आज सकाळी आणि हा किरण ऑफिस कलीग आहे आणि हे आमचे सर. सो चला एन्जॉय करूया.
सो मित्रांनो एकदम मस्त जागा भेटली आपल्याला इथे. हे पहा इथे एक छोटीशी झोपडी आहे, इकडे येणार तेव्हा नीट बघा, इकडे छोटीशी झोपडी आहे आणि बरोबरच्या पुढेच ती जी आम्ही बसलेलो ती जागा आहे. सो तुम्ही जर इकडे यायचं झालं तर तिथेच खरं जावा, कारण की एक नंबर प्लेस आहे आणि मस्त एक झाड आहे आणि यार जो तिकडून जो व्ह्यू आहे ना यार समोरचा एक नंबर यार ऑलवेज समोरचा असतो. सो चला तर इथून आपण निघूया आणि जाऊन कुठेतरी मस्त ढाबा बघून थोडंसं जेवून मग घरी जायला निघू आपण. अरे यार किती धूळ उडते. सो गाईज जर ड्रोन शॉट आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांना इथे यायचं जर प्लॅन केला सो त्यांना थोडीफार इन्फॉर्मेशन भेटेल या व्हिडिओच्या संदर्भातून. ठीक आहे सो चला तर जाऊया, भूक लागली यार जोराची. एक हॉटेल बघून थांबू आपण तिथे. सो गाईज इथे मिसळपाव खाल्ली, शुद्ध शाकाहारी वागेश्वर ढाबा करून आहे मुंबई पुणे हायवेलाच. ठीकठाक होती मिसळ ॲक्च्युली, तरी जास्त आणि त्या शेव्यात जास्त होत्या, पण ठीक आहे चालून जाते. चला निघू आपण घरी जायला. आता पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत हसरा खेळत राहा आणि काळजी घ्यायला विसरू नका. बाय बाय.